झी 24 तास एक पाऊल पुढे। सुरुवातीला औषध म्हणून हेरॉईनचा वापर केला गेला, मात्र जेव्हा हेरॉईनचा नशेसाठी वापर होऊ लागला तेव्हा जगभरातल्या ड्रग्ज माफियांची नजर अफगाणिस्तानवर पडली, कारण या धंद्यातील रगड कमाई ड्रग्ज माफियांना स्वस्थ बसू देत नव्हती। जगभर पसरलेलं हेरॉईनचं नेटवर्क ड्रग्ज माफिया मोठ्या हुशारीनं चालवतात। आज जगभरात या नशेच्या बाजाराची उलाढाल 300 बिलियन डॉलरच्या घरात पोहोचली आहे। एवढंच नाही तर अफगाणिस्तानातून तस्करीच्या मार्गे भारतात येणारं हेरॉईन कोट्यवधी रुपयांना विकलं जात आहे। हेरॉईनचा बाजार जगभर पसरलाय, ड्रग्ज माफिया मोठ्या हुशारीनं आपलं नेटवर्क चालवतात। आज जगभर हेरॉईनवर बंदी असली तरी माफियांचा धंदा काही थांबला नाही, कारण हेरॉईनच्या धंद्यातून मिळणारा पैसा हा इतर कोणत्याही काळ्या धंद्यापेक्षा कितीतरी पट अधिक आहे। म्हणूनच जगभरात शेकडो माफिया टोळ्या ड्रग्जच्या धंद्यात कार्यरत आहेत। चरस, गांजा किंवा अफूपासून मिळणाऱ्या कमाईपेक्षा 10 पट कमाई हेरॉईनच्या धंद्यातून मिळत असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी हेरॉईनचं उत्पादन आणि त्याची तस्करी रोखणं जगातल्या कोणत्याच देशाला आजपर्यंत तरी शक्य झालं नाही। अफगाणिस्तानातून तस्करी मार्गे आणलेलं 1 किलो हेरॉईनची किंमत भारतात येऊपर्यंत 1 कोटी रुपयांच्या घरात पोहोचते, तर युरोपियन देशांमध्ये 1 ग्रॅम हेरॉईन 110 पाऊंडमध्ये विकलं जातं। यावरून हेरॉईनच्या धंद्याचा अंदाज लावला जाऊ शकतो। हेरॉईनच्या शुद्धतेवर हेरॉईनची किंमत ठरवली जाते, कारण हेरॉईन एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचल्यावर त्यामध्ये भेसळ केली जाते। भेसळ होऊनही हेरॉईनची किंमत मात्र कमी होत नाही, हेही तितकंच खरं। ड्रग्ज आणि गुन्हेगारीवर नजर ठेवून असलेल्या युनोच्या एका पाहणीनुसार 2008 अमेरिकेत 1 ग्रॅम हेरॉईनची किंमत 172 US डॉलर इतकी होती। जगभरात हेरॉईनच्या धंद्याची उलाढाल 300 बिलियन डॉलर एवढी असल्याचं बोललं जात आहे। यावरून हा धंदा जगभर का फोफावला याचं उत्तर मिळतं। भारतातही हेरॉईनची तस्करी केली जाते, राजस्थान मार्गे ते भारतात आणलं जातं। रेव पार्ट्यांमधून लपून छपून ते गिराईकांना पुरवलं जात असल्याचं पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईतून स्पष्ट झालंय। खबऱ्यांच्या माहितीवरून पोलीस अंमली पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करत असतात, मात्र हेरॉईन आणि अन्य अंमली पदार्थांच्या विक्रीला 100% आळा घालणं पोलिसांनाही शक्य होत नाही। झी 24 तास लीलाधर वनसोड, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।